नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण या ठिकाणी अध्ययनाला घेतलेलं आहे. तर या पुस्तकातला समाज सुधारकांचा घटक आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला महत्त्वाचे समाज सुधारक अभ्यासायचे आहेत. ते समाज सुधारक आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी हे ते समाजसुधारक आहे की ज्या समाजसुधारकांनी भारतीय समाजामध्ये बदल घडवून आणत असताना धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही यावर विशेष भर दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. हिंदू धर्मामध्ये जे दोष आहेत ते दोष दूर करून शुद्ध धर्म भारतीय लोकांना देणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणं हे आवश्यक नाही, ही भूमिका यांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, या संपूर्ण कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं 1813 चार्टर ऍक्ट बनला आणि 1813 चार्टर ऍक्टनुसार ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये या ठिकाणी येऊ लागले आणि त्यांनी भारतामधल्या समाजात दोष या ठिकाणी समाजापुढे मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. भारतीय समाजामध्ये जे दोष आहेत ते दोष समाजाला मांडून समाजाला दाखवून त्या दोषाचं निराकरण करण्याऐवजी हे ख्रिश्चन मिशनरी भारतीय लोकांची धर्मांतर घडवून आणण्याचं काम या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी हे ते पहिले समाजसुधारक आहेत ज्यांनी भूमिका या ठिकाणी घेतली की जसे हिंदू धर्मामध्ये दोष आहेत तसे ख्रिश्चन धर्मामध्ये पण दोष आहेत, इस्लाम धर्मामध्ये पण दोष आहे. आणि म्हणून मग आपल्या धर्मातील दोष असल्या कारणामुळं कोणी आपला धर्म सोडून या ठिकाणी जाऊ नये, धर्मांतराला प्रखर विरोध करण्याचं कार्य हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर मित्रांनो, या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दलची जी माहिती आपल्या इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात जी आहे ती काय आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहूया. आणि याचबरोबर काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला यांच्या संदर्भात काय द्यायची आहे का, तर ती पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, कोणताही समाजसुधारक अभ्यास करत असताना त्या समाजसुधारकाचा जीवित कालखंड आपल्याला माहिती असतं गरजेचं आहे. आणि त्याच इराद्यातून आपण इथे या ठिकाणी पाहूया की या विष्णुबुवा ब्रह्मचारी जे आहेत त्यांचा जीवित कालखंड काय नेमका आहे. तर तो इथे या ठिकाणी दर्शवलेला आहे सन 1825 पासून ते 1871 पर्यंतचा यांचा जीवित कालखंड. म्हणजे 1871 विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं निधन झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आता इथं दिलेलं आहे यांचा जन्म जो आहे हा कुलावा, जे आजचं जे रायगड आहे तर त्या जिल्ह्यातील शिरवली या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यांचं मूळ जन्मगाव काय आहे तर शिरवली आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, शिरवली हे यांचं जन्मगाव या ठिकाणी पाहायला भेटतं. यांचं मूळ नाव काय आहे यावर पण आयोग प्रश्न या ठिकाणी सातत्यानं विचारत असतो. तर लक्षात ठेवा की यांचं मूळ नाव आहे विष्णू भिकाजी गोखले. ठीक आहे, तर विष्णू भिकाजी गोखले हे यांचं मूळ नाव या ठिकाणी आहे. आयोगाने जर समजा प्रश्न विचारला की विष्णू भिकाजी गोखले म्हणून कोणते सुधारक ओळखले जातात तर नाव काय आहे, तर या ठिकाणी विष्णुबुवा ब्रह्मचारी. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, हे विष्णू भिकाजी गोखले जे होते यांच्यावर लहानपणापासूनच धर्माचे संस्कार या ठिकाणी पडले आणि त्यानंतर मग त्यांनी वैदिक धर्माचं अध्ययनाला सुरुवात या ठिकाणी केली आणि संपूर्ण आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले, संन्यस्त्र जीवन त्यांनी या ठिकाणी जगलं आणि समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे करताना एकंदरीत दिसतं. काय काय दिलेली आहे माहिती ती आपण इथे या ठिकाणी पाहूया आपल्या 11वीच्या पुस्तकात. इथं म्हणलेलं आहे लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळं त्यांचे बालपण कष्टामध्ये गेले, त्यांना फारसं शिक्षण घेता आलं नाही, मात्र त्यांनी परिश्रमपूर्वक वेदाध्ययन आणि व्यावहारिक शिक्षण या ठिकाणी घेतलं. तर लहानपणापासून वैदिक धर्माचं अध्ययन त्यांनी केलं, व्यावहारिक ज्ञान त्यांनी या ठिकाणी मिळवलं. इथं म्हणलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेगवेगळी कामे करावी लागली. ठीक आहे, पुढे पाहायला भेटतं की विष्णुबुवांचा ओढा हा धर्मग्रंथ संस्कृत अभ्यास याकडे होता. त्यांनी परिश्रमपूर्वक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला, त्यांच्या जोडीला कथा कीर्तन पुराण प्रवचन यांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे. तर या प्रकारची माहिती या ठिकाणी, म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या संन्यस्त्राला एखाद्या ब्रह्मचार्याला धर्माबद्दल जी माहिती या ठिकाणी हवी आहे ते सर्व ज्ञान त्यांनी इथे या ठिकाणी मिळवल्याचं एकंदरीत दिसून येतं. यानंतर हे विष्णुबुवा ब्रह्मचारी ज्ञान मिळवल्यानंतर किंवा धार्मिक ज्ञान मिळवल्यानंतर ते या ठिकाणी मुंबईमध्ये या ठिकाणी येत आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता पहा, मुंबईमध्ये आल्यानंतर काय झालेलं आहे ते इथं पाहूया. इथं म्हणलेलं आहे या काळात ख्रिश्चन मिशनरी जे होते
या ख्रिश्चन मिशनरांनी वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुरू केल्याचं दिसतं. आता वास्तविकता लक्षात घ्या, 1813 जो चार्टर ॲक्ट बनला या चार्टर ॲक्टच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मीय लोकांना किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांना म्हणूया आपण, ते ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रचार करण्याची परवानगी मिळाली. हे ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आपल्या हिंदू धर्म समाज व्यवस्थेचं बारीक निरीक्षण त्यांनी या ठिकाणी केलं आणि या हिंदू धर्म समाजामध्ये असणारे दोष जे आहे ते समाजापुढे आणण्याचं काम हे या ठिकाणी ख्रिश्चन मिश्रांनी केल्याचं दिसून येतं. हिंदू धर्मामध्ये अमुक दोष आहेत आणि त्यामुळं या समाजातून आपण बाहेर पडून नवीन धर्म आपण स्वीकारायला पाहिजे, या प्रकारची भूमिका ख्रिश्चन मिशनरी भारतीय लोकांवर या ठिकाणी मांडत होते असं एकंदरीत दिसून येतं. याचा परिणाम काय झाला की आधुनिक नवशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित झालेला आपला समाज जो आहे हा स्वतःच्या धर्मातील दोष या ठिकाणी शोधत होता, स्वतःच्या धर्माला नावं ठेवत होता आणि त्यानंतर तो या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये तो या ठिकाणी जात होता, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार या ठिकाणी करत होता. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर ख्रिश्चन मिश्रांच्या माध्यमातून केली जात होती असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, हिंदू समाज व्यवस्थेतला जो कनिष्ठ वर्ग आहे ज्याला आपण शूद्र अतिशूद्र समाज म्हणतो, तर या समाजाप्रती या ख्रिश्चन मिशनरांनी स्नेहभाव ठेवला होता, बंधुभाव ठेवलेला होता आणि त्यांची धर्मांतर मोठ्या प्रमाणावर करण्याचं कार्य ख्रिश्चन मिशनरांच्या माध्यमातून केलं जात होतं. भारतावर जर कुठे नैसर्गिक आपत्ती आली, भारतावर जर समजा कुठे अन्याय अत्याचार झाले, तर त्यावेळेस हे ख्रिश्चन मिशनरी या ठिकाणी धावून जात होते, लोकांची सहानुभूती मिळवत होते आणि या लोकांना आपल्या धर्मामध्ये आणण्याचं कार्य हे मिशनरांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी होत होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं म्हणलेलंच आहे की त्यांच्या ख्रिश्चन मिशनरांच्या सेवाभावी वृत्तीनं समाजातील अशिक्षित गरीब लोकांची मनं त्यांनी इथे या ठिकाणी जिंकून घेतली. त्याचबरोबर उदात्त मानवतावादी ख्रिश्चन धर्म तत्वांच्या आधारे सुशिक्षित वर्गाला देखील ते प्रभावित करू शकलेले आहेत असं दिसतं. म्हणजे लक्षात घ्या, इथे या ठिकाणी पाहायला भेटतं ख्रिश्चन धर्म जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर तो प्रेमभाव बंधुभाव यांवर जास्त भर या ठिकाणी देतो, मानवतावादावर जास्त या ठिकाणी भर देतो आणि म्हणून मग इथं या ठिकाणी पाहायला असं भेटतं की एका काळी हिंदू धर्म समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था होती, वाईट चालेली ती परंपरा होती, स्त्रियांवर विविध प्रकारचे निर्बंध अन्याय केले जात होते, तर त्या तो एक समाज होता आणि दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी समता स्वातंत्र्य बंधुता मानवतावाद प्रेमभाव या प्रकारची तत्व सांगणारा ख्रिश्चन धर्म होता आणि म्हणून नवशिक्षित जे लोक होते ते मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माकडे जात होते आणि जो अशिक्षित गरीब आणि जो एक शूद्र अतिशूद्र समाज होता तो देखील ख्रिश्चन मिशनरांच्या वागणुकीमुळं धर्मांतर या ठिकाणी घडवत होता असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता इथं पाहायला भेटतं हे विष्णू व ब्रह्मचारी यांचं कार्य इथूनच सुरू झाल्याचं एकंदरीत दिसतं. यांनी या ठिकाणी काय केलं, तर यांनी ख्रिश्चन प्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये जाहीर व्याख्यानाचे सभा आयोजित केल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या की या विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते त्यांनी या ठिकाणी आपल्या रडारवर ख्रिश्चन मिश्रांना ठेवल्याचं दिसतं आणि हे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे भूमिका या ठिकाणी घेतात की ख्रिश्चन धर्मामध्ये पण दोष आहेत आणि ज्यामुळं ख्रिश्चन धर्मातील दोष या ठिकाणी तुम्ही समाजापर्यंत सांगत नाही, उलट हिंदू धर्मातील दोष सांगतात आणि तुम्ही धर्मांतर या ठिकाणी घडवून आणतात आणि म्हणून या ख्रिश्चन मिश्रांना जाहीर सवाल करावा यासाठी या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सभेचं व्याख्यानांचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याचं एकंदरीत दिसतं. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की त्या काळामध्ये सुरुवातीला प्रभू समाज जो होता, उच्चवर्णीय प्रभू समाज होता जो मुंबईमधला, त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन आपला धर्माची महती सांगण्याचं कार्य विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलं. मात्र प्रभू समाजामध्ये पाहायला असं भेटतं की शूद्रांना त्यांच्या वस्तीमध्ये अलाउड नव्हतं आणि ख्रिश्चन मिश्रांना देखील अलाउड नव्हतं आणि म्हणून या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी समुद्रकिनाऱ्यावर, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि ख्रिश्चन मिश्रांना जाहीर आव्हान या ठिकाणी केलं, मी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तर तुम्ही या ठिकाणी द्या, जसं की हिंदू धर्मामध्ये दोष तुम्ही दाखवता तसं मी ख्रिश्चन धर्मामधले पण दोष या ठिकाणी दाखवतो आणि माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. आणि अशा प्रकारे लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन मिशनरी यांच्यामध्ये वादविवाद होत होते आणि या प्रकारचा हा जो वादविवाद होता हा वादविवाद समुद्रकिनारीवरचा वादविवाद या नावानं सुप्रसिद्ध झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर इथं लक्षात घ्या, समुद्रकिनारीवरचा वादविवाद जर समजा आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारला की समुद्रकिनारीवरचा वादविवाद जो आहे हा वादविवाद कोणाशी संबंधित आहे,
तर या ठिकाणी पाहायला भेटतं विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यामध्ये हा या ठिकाणी वादविवाद चालत होता असं एकंदरीत दिसतं. इथं पुढे म्हटलेलं आहे की आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचं खंडन करून वैदिक धर्म हा कसा महान धर्म आहे हे लोकांना पटवून देण्याचं कार्य हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या ठिकाणी करताना एकंदरीत दिसतात. ते सरळ सरळ म्हणतात की वैदिक धर्म हा जगातील सर्वात प्राचीन पुरातन आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि तो कसा महान आहे हे सांगण्याचं काम ते करतात. हे सांगण्याचं काम एका बाजूला करत असताना ते हे पण सांगतात की या वैदिक धर्मामध्ये जे दोष आलेले आहेत ते दोष मूळतः या समाजामध्ये नव्हते, तर बाहेरील लोक जेव्हा भारतामध्ये आले त्या बाहेरील लोकांच्या सोबतच हे दोष भारतामध्ये आले. या प्रकारची भूमिका विष्णुबुवा ब्रह्मचारी इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल की इथं म्हटलेलं आहे विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. तर लक्षात घ्या, वर्तमान दीपिका मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते यांनी वर्तमान दीपिका हा महत्त्वाचं नियतकालिक वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये वैदिक धर्मावर जर कोणी टीका केली असेल तर त्या टीकेला प्रत्युत्तर या वृत्तपत्राच्याद्वारे वर्तमान दीपिका या वृत्तपत्राच्याद्वारे दिलं जात होतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 1857 विद्रोह हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, जो 1857 विद्रोह होता तो विद्रोह उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होता, मात्र याची धग ही दक्षिण भारतामध्ये पण पोचावी, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये देखील याची धग पोचावी यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी उत्तरेकडच्या बातम्या हे दक्षिणेकडे प्रसारित व्हाव्या यासाठी या ठिकाणी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राच्याद्वारे त्या बातम्या प्रकाशित करण्याचं कार्य केल्याचं एकंदरीत दिसतं. परिणामी काय झालं की ब्रिटिश सरकारनं या विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते यांना तुरुंगावात डांबल्याचं एकंदरीत दिसतं. हिंदू धर्मातील एका संताला, एका साधूला, एका संन्यस्त्र व्यक्तीला तुरुंगामध्ये डांबल्यामुळं भारतीय समाज हा या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. हा मुद्दा लक्षात घ्या की 1857 उठावाच्या बातम्या दक्षिण भारतामध्ये प्रसारित व्हाव्या यासाठी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राचं वापर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. ते इथं भूमिका काय घेतात ते भूमिका या ठिकाणी घेतात की समाजाचे सर्व घटक हे समान आहेत असं त्यांनी प्रतिपादन या ठिकाणी केल्याचं दिसतं. आता बघा, एका बाजूला वैदिक धर्माची महती सांगतात, मात्र दुसऱ्या बाजूला वैदिक धर्मामध्ये ज्या काय वाईट चाललेली ती परंपरा आहे त्यावर देखील विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रहार करताना एकंदरीत दिसतं. पुढे असं म्हणतात, इथं म्हटलेलं आहे पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट आणि त्याचबरोबर शुद्धीकरण याविषयी त्यांचे विचार हे पुरोगामी होते. म्हणजे लक्षात घ्या, हे असे सुधारक या ठिकाणी आहे की ज्या सुधारकांनी ख्रिश्चन मिशनरांना टार्गेट केलं, ख्रिश्चन मिशनरांनी धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेला त्यांचा विरोध राहिला. एका बाजूला हिंदू धर्माचं वैदिक धर्माची महती पण सांगितली, परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, शुद्धीकरण यांवर देखील त्यांनी सकारात्मक भूमिका मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं. ते असं सरळ सरळ म्हणतात की जर एका म्हाताऱ्यानं तरुण कवळ्या मुलीसोबत जर विवाह केला तर विवाह करण्याचा प्रयत्न केला तर त्या म्हाताऱ्याला तुरुंगामध्ये टाका, या प्रकारची भूमिका कोण घेते हे विष्णुबुवा ब्रह्मचारी घेतात. विष्णुबुवा ब्रह्मचारी शुद्धीकरणाचा पण या ठिकाणी प्रचार प्रसार करताना दिसतात. ते असं म्हणतात की एखादा व्यक्ती जर तो ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झाला असेल आणि ख्रिश्चन धर्माचं विदारक स्वरूप त्याला लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये जर या ठिकाणी यायचं असेल तर त्या व्यक्तीची शुद्धीकरण करून त्याला पुन्हा या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. तर या प्रकारची भूमिका शुद्धीकरणाची त्यांची या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. ते प्रौढ विवाह जो आहे या प्रौढ विवाहाचा पुरस्कार करतात, बालविवाहाला विरोध या ठिकाणी करताना दिसून येतं. लहान मुलीचं विवाह जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुरुंगवास झाला पाहिजे, या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी सातत्यानं मांडताना दिसतात. पुढे असं म्हणतात की समाजातील अंधश्रद्धा, खोळ्या समजुती, लोकभ्रम दूर करण्यासाठी ते नेहमीच या ठिकाणी प्रयत्नशील राहिल्याचं एकंदरीत दिसतं. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं एक सुप्रसिद्ध कोट आहे, ज्यामध्ये ते असं म्हणतं की न्यायाधीश जो आहे तर या न्यायाधीशांनी न्याय हा सर्वांसाठी समान या ठिकाणी लागू करायला हवा. जर का न्यायाधीश समजा जर आरोपी ब्राह्मण आहे आणि दुसरा या ठिकाणी महार समाजाचा आहे
तर ब्राह्मणाला वेगळा न्याय आणि महाराला वेगळा न्याय असं या ठिकाणी चालणार नाही ही स्पष्टपणे भूमिका विष्णू वा ब्रह्मचर्य या ठिकाणी मानताना या ठिकाणी दिसून येतात. या प्रकारची त्यांची या ठिकाणी जी भूमिका होती एक न्यायिक दृष्टी जी होती जी एक समर्पक दृष्टी जी होती ती या ठिकाणी लक्षात घ्या. तर म्हणजे हे जातीव्यवस्थेचं समर्थन यांनी केलं मात्र चातुर्वर्ण व्यवस्था हे गुणकर्मावर आधारित असली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतात आणि इथं ते म्हणतात की या ठिकाणी कर्मावर आधारित तुमची जात या ठिकाणी ठरली जाती याची ती भूमिका आहे. आणि मग ते म्हणतात की जर का न्यायाधीशाला शिक्षा द्यायची असेल तर जी ब्राह्मणाला शिक्षा आहे तीच महाराला, महाराला वेगळा न्याय आणि ब्राह्मणाला वेगळा न्याय असं या ठिकाणी चालणार नाही. या प्रकारची भूमिका विष्णू व ब्रह्मचारी इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल ते म्हणजे विष्णू व ब्रह्मचारी यांचे ग्रंथ कोणते आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. तर विष्णू व ब्रह्मचारी यांनी काही महत्त्वाच्या ग्रंथांची निर्मिती केली. एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे भावार्थ सिंधू. तर लक्षात घ्या भावार्थ सिंधू हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला, याचबरोबर वेदोक्त धर्मप्रकाश. तर हे दोन महत्त्वाचे ग्रंथ त्यांचे या ठिकाणी महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात. तर भावार्थ सिंधू आणि वेदोक्त धर्मप्रकाश, वेदोक्त धर्मप्रकाश यामध्ये त्यांनी या ठिकाणी वैदिक धर्म किती महान आहे हे या ठिकाणी सांगितल्याचं दिसतं. लक्षात घ्या सुखदायक राज्य प्रकरणी निबंध सन 1867 दरम्यान, 1867 दरम्यान सुखदायक राज्य प्रकरण निबंध यांसारखा महत्त्वाचा ग्रंथ ते या ठिकाणी लिहिताना एकंदर दिसतं. लक्षात घ्या काल मागशाही आधी त्यांनी या ठिकाणी साम्यवादाच्या विचाराचा प्रचार प्रसार या ग्रंथाच्या माध्यमातून केल्याचं दिसतं. आणि कामगार जे आहेत हे कामगारांचं शोषण भांडवलदार वर्ग कशा पद्धतीने करतो आणि हा कामगार जो आहे तर हा कामगार याला चांगले दिवस कसे आले पाहिजे यासाठी त्यांनी सुखदायक राज्य प्रकरण निबंध यासारख्या ग्रंथातून कामगारांप्रती सहानुभूती इथं या ठिकाणी दर्शवलेली आहे असं पाहायला भेटतं. याचबरोबर सहज स्थितीचा निबंध त्यांनी लिहिला, बोधसागर रहस्य जो आहे ते या ठिकाणी त्यांनी लिहिलं, सेतुबंधानी टीका जी आहे ती त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं. तर सेतुबंधानी टीका ही त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं पाहायला भेटतं. लक्षात घ्या इथं सर्वात इम्पॉर्टंट जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला तीन महत्त्वाचे त्यांचे ग्रंथ याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. यामध्ये आपण इथं पाहतो समुद्रकिनारीवरचा वादविवाद जो आहे, समुद्रकिनारीचा वादविवाद हा काय त्यांचा ग्रंथ नाही आहे मात्र समुद्रकिनारीचा वादविवाद जो आहे तर तो वादविवाद या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी आणि त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू बुवा ब्रह्मचारी यांच्यामध्ये झाल्याचं दिसतं. याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी वर्तमान दीपिका. तर वर्तमान दीपिका जो आहे तर त्या वर्तमान दीपिका यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर हे कोणाचं आहे तर हे विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचं आहे. त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या भावार्थ सिंधूवर प्रश्न विचारले जातात. भावार्थ सिंधू हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा, भावार्थ सिंधूवर प्रश्न या ठिकाणी असतात. याचबरोबर विष्णू व ब्रह्मचारी यांचं अजून महत्त्वाचं आहे वेदोक्त धर्मप्रकाश. ठीक आहे, तर याचे नोट्स तुम्हाला या ठिकाणी काढून ठेवणं गरजेचं आहे. वेदोक्त धर्मप्रकाश कोणाचा आहे तर वेदोक्त धर्मप्रकाश विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचं या ठिकाणी आहे. आणि याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. ठीक आहे, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध तर या प्रकारचे महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं. तर प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात, लक्षात असू द्या. आता पहा मित्रांनो, या पद्धतीचं जर काय हिस्ट्री या विषयामध्ये तुम्हाला जास्त जास्त मार्क मिळवायचे असतील, येणाऱ्या कंबाईनच्या आणि राज्यसेभेच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देतोच आहे. तर तुम्ही या ठिकाणी प्लेस्टोरवर जाऊन देखील हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे नाव टाकून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथं ज्या काही बॅचेस आहे त्यापैकी जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. PYQची बॅच आहे, समाजसुधारकांची सेपरेट बॅच आहे, समाजसुधारकांचं पुस्तक त्या बॅचवरच उपलब्ध आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईंड पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा या सर्व बॅचेस तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. NCERTची बॅच आहे 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GSच्या बॅचेस इथं उपलब्ध आहे. तर या सर्व बॅचेस उपलब्ध आहे. तर जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच इथे तुम्ही जॉईन करू शकता. इतिहास या विषयातलं एक अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. तर ते ॲप जरूर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी ठेवा, हवं ती बॅच या ठिकाणी जॉईन करा. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा
28 एप्रिलला आहे आणि 16 जूनला कंबाईंड पूर्वपरीक्षा आहे. तर या दोन्ही पूर्वपरीक्षांसाठी टेस्ट पेपर सिरीज आपण सुरू केलेली आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईनच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट पेपर आहे. प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये 5-5 क्वेश्चन पेपर घेणार आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 100 प्रश्न असतील, म्हणजे एकूण 500 प्रश्नांच्याद्वारे राज्यसेवेची तयारी आणि 500 प्रश्नांच्याद्वारे कंबाईनची तयारी आपण या ठिकाणी करून घेत आहोत, हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, आज आपण इथं सराव पेपर रिव्हिजन लेक्चर सिरीज कंबाईनसाठी गड ब आणि गड ब साठी आपण इथे या ठिकाणी आजच्या दिवशी या प्रकारचा ही बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर जे विद्यार्थी 10 मार्चपर्यंत, नीट समजून घ्या, जे विद्यार्थी 10 मार्चपर्यंत ही बॅच, कोणती बॅच, तर संयुक्त पूर्वपरीक्षा गड ब आणि गट क ही बॅच जॉईन करतील, त्या विद्यार्थ्यांना 89% या ठिकाणी सूट दिली जाणार आहे. म्हणजे ही बॅच केवळ तुम्हाला 55 रुपयामध्ये मिळेल. तर 500 रुपयाची बॅच तुम्हाला केवळ 55 रुपयामध्ये मिळेल. मात्र त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 10 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं या बॅचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. लक्षात घ्या, 10 मार्चला रात्री 12 नंतर या बॅचची प्राईज ही या ठिकाणी पूर्ववत होईल, 500 रुपये होईल. आणि म्हणून मग ती होऊ नये यासाठी 55 रुपयामध्ये जर बॅच हवी असेल तर तुम्हाला ही बॅच या ठिकाणी आजच इथे या ठिकाणी जॉईन करायची आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या प्ले स्टोअरवर ही बॅच उपलब्ध आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी देखील बॅच इथे या ठिकाणी उपलब्ध आहे. तर टेस्ट पेपर, सराव पेपर आहे, रिव्हिजन लेक्चरची बॅच आहे, तर ती पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. ठीक आहे, तर थांबूया मित्रांनो. हे लेक्चर्स कसं वाटलं त्याबद्दल लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा. थांबूया आपण, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.